नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 व्यवस्थापनाची ओळख यामध्ये व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या, व्यवस्थापन कलाशास्त्र की पेशा हा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि व्यवस्थापनाच्या पातळ्या यांचा अभ्यास करणार आहोत. व्यावसायिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. व्यवसायाच्या संचालनात जो व्यक्ती व्यवस्थापक म्हणून भूमिका पार पाडतो किंवा फक्त व्यवस्थापक म्हणून भूमिका पार पाडतो तिला व्यावसायिक व्यवस्थापक असे म्हणता येईल. हा व्यवस्थापक व्यवसायाची असणारी धोरणे आखून त्याप्रमाणे यशस्वीरित्या कामे करून घेण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक कौशल्य, ज्ञान व वैशिष्ट्य असले पाहिजे. व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून कार्य करणारा व्यक्ती हा तांत्रिक योग्यतेचा व कार्यक्षमतेचा असतोच. अशा व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्ये आपणाला सांगता येऊ शकतात. व्यावसायिक व्यवस्थापक व्यवस्थापनाचे कार्य एक पेशा म्हणून करीत असतात. व्यवसायामधील त्यांचा प्रवेश हा योगायोग नसतो तर तो जाणून बुजून केला गेलेला असतो. व्यवसायाच्या गरजा, अपेक्षा आणि धोरणाची पूर्तता या सर्व बाबींचा विचार करून त्यातील तज्ज्ञ, कार्यक्षम व कौशल्य असणारा व्यक्ती हा व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये नेमणूक केला जातो. व्यावसायिक व्यवस्थापनाला मिळणारा पगार हाच त्याच्या उत्पन्नाचा प्रमुख भाग असतो. व्यावसायिक व्यवस्थापन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने व्यवस्थापन हा एक पेशा म्हणून स्वीकारला असतो आणि त्या बदल्यात त्याला योग्य मोबदला दिला जातो. व्यावसायिक व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांनी आवश्यक ते ज्ञान व कौशल्याचे प्रशिक्षण घेतलेले असते. जो व्यक्ती व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असतो त्या व्यक्तीला व्यवस्थापन शास्त्राचे ज्ञान असते. व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास त्याने केलेला असतो. त्यातील विविध कौशल्यामध्ये तो पारंगत झालेला असतो. उद्योगाच्या व्यवस्थापनात व्यावसायिक व्यवस्थापकाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले नसतात. जो व्यक्ती व्यवस्थापक म्हणून कार्य करीत आहे तो व्यक्ती व्यवसाय संस्थेचा कोणत्याही प्रकारे आर्थिक हितसंबंधामध्ये गुंतलेला नसतो. व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारे भागधारक असतील, कर्जरोखेधारक असतील, या व्यक्तीपैकी कोणीही व्यक्ती हा व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये कार्यरत नसतो. व्यावसायिक व्यवस्थापकामध्ये नवीन आव्हाने पेलण्याची क्षमता असते. व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला व्यवसायाच्या विस्ताराबरोबरच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक ज्ञान कौशल्य असतेच. मात्र या आव्हानांना कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाऊन त्यातनं योग्य तो मार्ग काढण्याचे काम व्यावसायिक व्यवस्थापक करीत असतात. व्यवस्थापक वर्ग हा स्वतंत्र वर्ग असतो की जो व्यवसायाला चालना देण्याचे कार्य करीत असतो. आज मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलेत, त्यामुळे आधुनिक काळात व्यावसायिक व्यवस्थापकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला आहे. प्रत्येक उद्योगाच्या कारभारात व्यावसायिक व्यवस्थापकाची भूमिका महत्त्वाची आहे हे आता पटू लागलेले आहे. व्यावसायिक व्यवस्थापकाचा वर्ग हा प्रत्येक देशाच्या औद्योगिकरणाची गती ठरविणारा एक महत्त्वाचा घटक आहे याबाबत सर्वांचे एकमत झालेले दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो,
यानंतर आपण पाहणार आहोत व्यवस्थापनाचे स्तर किंवा पातळ्या. अर्थ: व्यवस्थापनाची कार्य गुंतागुंतीची असून ती कोणत्याही एका व्यक्तीकडून पूर्ण केली जात नाहीत. व्यवस्थापनामध्ये व्यक्तीसमूहाच्या कार्याचा एकत्रित स्वरूपात विचार केला जातो. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योगाचा आकार लहान असल्यामुळे व्यवस्थापनाचे दोन स्तर अस्तित्वात होते. औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगाचा आकार वाढून त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढली, त्यामुळे व्यवस्थापनाचा तिसरा स्तर देखील अस्तित्वात आला. उच्चस्तरीय व्यवस्थापन, मध्यंतरी व्यवस्थापन व कनिष्ठ स्तरावरील व्यवस्थापन असे तीन स्तर निर्माण झाले. व्यवस्थापनात व्यवस्थापनाची भूमिका ही तीन स्तरांमधून आजच्या काळामध्ये चाललेली दिसून येते. पूर्वीच्या काळामध्ये व्यवस्थापन हे दोन स्तरामध्ये केले जात होते. व्यवस्थापकीय कर्मचारी व कार्यकारी कर्मचारी या पद्धतीने हे कार्य दोन स्तरांमधून पूर्ण होत होते. व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणजेच उच्च व्यवस्थापनातील घटक व कार्यकारी कर्मचारी म्हणजे कनिष्ठ स्तरावरील घटक अशी संकल्पना पूर्वीच्या काळी होती. मात्र औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढली गेली, व्यवसायाचा आकार वाढला गेला, त्यामुळे आधुनिक काळामध्ये व्यवस्थापनाचा तिसरा स्तर अस्तित्वात आला. व्यवस्थापन त्रिस्तरीय प्रक्रिया. व्यवस्थापनामध्ये तीन स्तरांचा समावेश झाल्यामुळे त्याला त्रिस्तरीय प्रक्रिया असे म्हणतात. या तीन स्तरामध्ये उच्चस्तरीय व्यवस्थापन, मध्यमस्तरीय व्यवस्थापन व कनिष्ठस्तरीय व्यवस्थापन अशा तीन स्तरांचा समावेश झाला गेला. उच्च व्यवस्थापन धोरण किंवा उद्दिष्ट ठरविते, उद्योगातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे कार्य करते. मध्यम स्तरावरील व्यवस्थापन उच्च व्यवस्थापन आणि ठरवून दिलेल्या चौकटीनुसार कार्य करते. मध्यम स्तरावरील व्यवस्थापकीय लोकांना धोरणात कोणतेही बदल करता येत नाहीत. उद्योगातील कार्य प्रत्यक्षपणे कनिष्ठ व्यवस्थापकाकडून केले जाते, त्यामुळे त्यांना कार्यात्मक व्यवस्थापन असेही म्हणतात. व्हिडिओ बघितला का? म्हणजे नाही टाकलाय तो वडगाव करलं नाही ना, स्टेटसला बघितलंस का? म्हणजे नेटचा प्रॉब्लेम झाला माझा, तुम्ही मस्त काय ठीक मी तुम्हाला पाठवते पूजा काय ते व्हिडिओ रेकॉर्ड करते कॉलेज कसं सांगतो तुला. भरपूर मोठा आहे हा व्हिडिओ.